दिल्लीतील दिल शेतकरी आंदोलनाबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विट केलं होतं त्यानंतर राज्य सरकारनं त्यांच्या ट्विटची चौकशी सुरू केली आहे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार आहे राजकीय सुडबुद्धीतून चौकशीचा ससेमिरा लावणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारचा भाजप युवा मोर्चाच्या वतीनं निषेध करण्यात आला भारताचा क्रिकेटवीर सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केलं होतं त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावलाय पद्मश्री भारतरत्न अशा सर्वोच्च सन्मानानं गौरवलेल्या या मंडळींना राज्य सरकार नाहक त्रास देते एरवी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल तावा तावानं बोललं जातं पण आता सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हेरावून घेतला जातोय मराठी माणसाचा अभिमान असलेल्यांचा अपमान राज्यातील जनता कदापि सहन करणार नाही असं सांगत कोल्हापुरातील भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला यावेळी माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील विवेक वोरा वल्लभ देसाई संदीप गायकवाड सिद्धांत भेंडवडे सुनील पाटील रोहित कारंडे सचिन मुधाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते